नमस्कार मित्रांनो, स्क्रीन टाईम आणि त्याचा लहान मुलांवर जो परिणाम या विषयावर आपली जी चर्चासत्र याचा हा दुसरा पार्ट आहे, त्यामध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की स्क्रीन टाईम म्हणजे काय आणि त्याचा किती मोठा प्रॉब्लेम आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे एक्सेस स्क्रीन टाईम आहे, एक्सेस टीव्ही मोबाईल जे पाहणं आहे, यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर कोणता वाईट परिणाम होतो, किंवा हे सोशल मीडिया आहे त्याचे फायदे पण काय आहे, म्हणजे फायदे आणि तोटे यावर आपण चर्चा करणार आहे. तर आपण पहिल्यांदा फायदे पाहू. तर जे टीव्ही आणि मोबाईल आहे, तर त्यामुळे काय आहे की आपण इतरांशी संपर्कात राहू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. आज आपण जगात कोणाशी पण फोनवर बोलू शकतो, व्हिडिओ कॉलद्वारे आपले जे नियर अँड डियर्स जर दूर राहत आहे त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. आपल्या काही अडचणीत असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. जे मोबाईल आहे त्यामार्फत आपण पैसे वगैरे पण ट्रान्सफर वगैरे करू शकतो. ठीक आहे. एंटरटेनमेंटचा पण, आपण टेन्शनमध्ये असेल, स्ट्रेस असेल, तर एखादं कॉमेडी मूवी पाहिले तर टेन्शन पण कमी होतं, एंटरटेनमेंट पण होतं. खूप साऱ्या गोष्टी आपण टीव्ही मोबाईलवर शिकू शकतो, म्हणजे आपण चांगले पॉडकास्ट ऐकू शकतो, नवीन नवीन जे स्किल असतात ते शिकू शकतो, ऑनलाईन जे कोर्सेस असतात ते पण घेऊ शकतो, किंवा आपले जे पोटेन्शियल आहे ते आपण यूट्यूब किंवा फेसबुक मार्फत किंवा इतर सोशल मीडिया मार्फत आपल्या जगापर्यंत पोहोचू शकतो. खूप सारे बिझनेस आहेत, त्याचे मार्केटिंग वगैरे आपण करू शकतो. ठीक आहे. तर जर प्रत्येक गोष्टीचे, म्हणजे जसे नाण्याला दोन बाजू असतात, तसे प्रत्येक गोष्टीचे फायदे पण असतात आणि तोटे पण असतात, आणि ते आपले जे त्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण कसा वापर आणि किती वापर करतो त्यावर अवलंबून असतं. आपण असं म्हणतो ना की ऊस गोड लागला तर मुळासकट खाऊ नये. तर जास्त पण स्क्रीन टाईम केला म्हणजे तर त्याचा पण आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तर हे जे जास्त टीव्ही मोबाईल पाहिलं तर त्याचा आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात, तर यावर खूप सारे संशोधन झाले आणि त्यामध्ये त्यांनी असं आढळून आलं की आपले जे शरीर आहे, आपली जे मानसिक जी हेल्थ आहे आणि आपली सोशल हेल्थ आहे, आपले जे अकॅडमिक परफॉर्मन्स आहे, यावर ह्या एक्सेस स्क्रीन टाईमचा खूप वाईट परिणाम होतो. तर रिसर्चमध्ये असे आढळून आले की जे मुलं जास्त टीव्ही मोबाईल पाहतात त्यांमध्ये लठ्ठपणा, ओबेसिटीचं प्रमाण जास्त असतं. आता ओबेसिटी काय होते की जास्तीत जास्त टीव्ही मोबाईल पाहिलं तर ही मुले आउटडोर गेम खेळत नाही, सिडेंटरी लाईफस्टाईल होऊन जाते, आणि टीव्ही मोबाईल पाहताना खूप सारे स्नॅक खात असतात. ठीक आहे. टीव्ही मोबाईलवर ॲडव्हर्टाईज पाहून तेच गोष्टी पॅरेंट्सकडून मागतात आणि त्या गोष्टी जे जंक फूड असतात ते खात असतात. फिजिकल एक्सरसाइज, बाहेर खेळण्याचा वेळच नसतो. ओके. टीव्ही मोबाईल पाहिले त्याच्यामुळे त्यांच्या जे स्लीप आहे ते पण डिस्टर्ब होऊन जाते आणि त्यामुळे अशा मुलांना जास्त भूक लागते. ओके. आणि भूक पण भागत नाही. तर ह्या सर्व गोष्टींमुळे अशा मुलांची वजन, लठ्ठपणा, ओबेसिटी हे खूप वाढत चाललं आहे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपली जी झोप आहे त्यामध्ये खूप डिस्टर्बन्सेस होत चालले आहेत. आता टीव्ही मोबाईल मध्ये ब्लू लाईट इमिट होतो आणि हा ब्लू लाईट आपल्या जो मेंदूमध्ये आपल्या झोपेसाठी जे आवश्यक हॉर्मोन्स असतात त्याला मेलाटोनिन म्हणतात, तर त्याच्या सिक्रिशनवर ते डिस्टर्ब करतात, त्यामुळे झोप येत नाही. ठीक आहे. जर झोप आली तर लहान मुलांची झोप ही डिस्टर्ब राहते, मध्येच ते उठतात, त्यांना वाईट सपने पडतात किंवा बेड वेटिंग पण होऊ शकते. तर स्लीपमध्ये पण खूप डिस्टर्बन्स होत चाललं आहे आणि जर स्लीप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी अशी मुलं इरिटेबल असतात, हायपर ॲक्टिव्ह असतात, अभ्यासात ध्यान देत नाही, चिडचिडपणा करतात, जास्त खातात, ओबिसिटी होते. तर एक्सेस स्क्रीन टाईममुळे झोपेवर पण वाईट परिणाम होत आहे. तिसरी गोष्ट की आपण मोबाईल पाहताना असं मान खाली घालून मोबाईल पाहत असतो. आता जेव्हा मान अशी असते तेव्हा आपल्या माने आपले जे डोक्याचं वजन आपल्या मानेवर जास्त नसतं, पण जेव्हा आपण अशी मान करतो तेव्हा जवळजवळ आपल्या मानेवर 5 किलोचं वजन ठेवलं आहे एवढा प्रेशर पडतं. त्यामुळे जे आपले जे मान आहे ती मान दुखते, पाठ दुखते, डोकं दुखतं, जे मानेचे जे आपण तिथे व्हर्टिब्रे म्हणतो ते लवकर डिजेनरेट होऊ शकतात. ठीक आहे. तर हे पोश्चरल प्रॉब्लेम्स, बॅकेक किंवा मान दुखणे हे खूप होतात. जास्त स्क्रीन टाईममुळे आपल्या डोळे असतात त्यावर पण वाईट परिणाम होतो, म्हणजे डोळे लाल होतात. ओके. तिथे सूज येते किंवा आपला जो नंबर असतो चष्म्याचा तो वाढू शकतो,
एस्टिगमॅटिझम नावाचा जो म्हणजे दिसण्याचा प्रॉब्लेम असतो तो पण होऊ शकतो. आणि हे जे विजन आहे ते पण कमी होऊ शकते. जर आपण अंधारात जर मोबाईल पाहिला तर मॅक्युलर डिजनरेशन होऊन पण दृष्टी कमी होऊ शकते. पुढचा म्हणजे लहान मुलांची जी मेंदूची वाढ असते त्याच्यावर पण याचा वाईट परिणाम होऊ शकतो. लहान मुलं हे आपले जे आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी इंटरॅक्शन करून त्यांच्या मेंदूची वाढ होत असते. आपल्या आईवडिलांशी, नातेवाईकांशी, मित्रांशी इंटरॅक्ट करून त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मेंदूचं डेव्हलपमेंट होत असतं. आणि टी व्ही मोबाईल जास्त पाहिल्यामुळे ते इतरांशी इंटरॅक्ट करत नाही, त्यामुळे अशा मुलांच्या मेंदूचं व्यवस्थित डेव्हलपमेंट होत नाही. त्यांचे जे बोलणे असतं स्पीच हे पण उशिरा अशी मुले बोलतात किंवा बोलण्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांना अटेन्शनचा प्रॉब्लेम येतो. टी व्ही मोबाईलमध्ये सर्व काही फास्ट होत असतं किंवा चॅनल आपण फास्ट बदलू शकतो पण आपले जे रुटीन आयुष्य असतं ते खूप स्लो असतं, खूप बोअर असतं. ओके, तर त्यांना बोर्डम होतं, त्यांना अटेन्शन त्यांचा स्पॅन कमी होऊन जातो आणि असे मुले खूप सारे अतिचंचल, हायपर ॲक्टिव्ह होतात. तर याचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे. त्यांचा अकॅडमिकवर पण याचा निगेटिव्ह असर होतो, म्हणजे अशा मुलांना रिडिंगमध्ये, रायटिंगमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम्स होतो. तर अभ्यासाचा जो स्कॉलिस्टिक परफॉर्मन्स आहे हा खूप कमी होऊन जातो. अशा मुलांना जे सायकोलॉजिक आहे, आपलं जे मानसिक आरोग्य आहे यावर पण वाईट परिणाम होतो. म्हणजे जी मुले जास्त स्क्रीन टाइम पाहतात अशा मुलांमध्ये ॲंग्झायटी असेल, डिप्रेशन असेल, ADHD असेल, याचे प्रमाण खूप जास्त आहे. ठीक आहे, आता कसं असतं की जर सोशल मीडियावर फोटो अपलोड केला आणि त्यावर कमी लाईक्स आले किंवा निगेटिव्ह कमेंट्स आले तर मग अशा मुलं हे डिप्रेशनमध्ये जातात. त्यांच्या शरीराविषयी त्यांची निगेटिव्ह म्हणजे न्यूनगंड त्यांच्यामध्ये तयार होतो, निगेटिव्ह इमेज त्यांची स्वतःची बनते. सगळे काही सोशल मीडियावर चांगल्या चांगल्या गोष्टी अपलोड केल्या जातात तर त्यांना वाटतं की दुसऱ्याचंच आयुष्य खूप चांगलं आहे आणि आपलंच आयुष्य खूप दुःखी आहे, तर त्यामुळे पण अशी मुलं डिप्रेशनमध्ये जातात. तर ह्या सोशल मीडिया किंवा एक्सेस याच्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर पण, लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. आणि चौथा डिसॲडव्हान्टेज म्हणजे की आपण सोशल आयसोलेशन होऊन जातं. म्हणजे टी व्ही मोबाईल पाहिलं तर आपल्या पॅरेंट्स इतरांशी इंटरॅक्ट केलं नाही तर सोशली असे मुलं आयसोलेट होऊन जातात. आणि जर जास्त सिरियस जे ॲडवर्स इफेक्ट असतात, म्हणजे उदाहरणार्थ व्हायलन्स पाहिलं तर अशी मुलं व्हायलन्स इमिटेट करतात आणि अँटी सोशल बिहेवियर यांच्यामध्ये जास्त होऊन जाते. सिगरेट किंवा दारू याची ॲडव्हर्टाईज पाहून अशी मुलं लवकरच ड्रग ॲडिक्शन म्हणजे ड्रग अब्यूज वगैरे करू शकतात. काही पोर्नोग्राफिक साईट पाहिलं तर अशा मुलांमध्ये जे काही सेक्शुअल रिलेटेड जे ऑफेन्स असतात ते वाढण्याचे प्रमाण पण ॲडोलेसंट पॉप्युलेशनमध्ये जास्त आहे. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी पण त्यामुळे त्याचे पण प्रमाण वाढत चालले आहे. तर हे खूप सिव्हिअर प्रकारचे साईड इफेक्ट आहे एक्सेस स्क्रीन टाईम पाहण्याचे. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे मीडिया आहे याचा फायदे असतात परंतु त्याचा जास्त उपयोग केला किंवा जे गरज आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या कारणासाठी उपयोग केला तर त्याच्या आपल्या शारीरिक, मानसिक, सोशल आणि अकॅडमिक लाईफ वर खूप परिणाम होतो. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा स्क्रीन टाईम विषयी काही गाईडलाईन्स आहे, हा स्क्रीन टाईम आपण कसा कमी करू शकतो यावर चर्चा करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट्स, आपले जे काही म्हणणे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.